विद्यार्थी मित्रांनो यत्ता सातवी भूगोल प्रकरण क्रमांक 4 हवेचा दाब की पाठिमागच्या व्हिडिओ मध्ये आपण हवेचा दाबा संदर्भामध्ये काही कृती केलेली होती त्याच पद्धतीने आता आपल्याला पाहायचं आहे की कटिबंधीय तापमान पट्टे की वास्तविक पाहता आपण जर पाहिलं तर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या स्वरूपाचं तापमान त्या ठिकाणी आहे तापमानाचं जे वितरण आहे ते वितरण असमान स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि मग त्याचा जो परिणाम आहे तर तो हवेच्या दाबावर की त्या ठिकाणी झालेला आहे पृथ्वीवर विषववृत्तापासून दोन्ही बाजूला जर आपण गेलो क्षितिज समांतर दिशेमध्ये हवेचा दाब जो आहे तर तो कमी किंवा जास्त स्वरूपाचा झालेला आपल्याला दिसून येतो आणि मग हा जो कमी जास्त दाब आहे त्यावरून तापमानाचे काही पट्टे हे तयार झालेले आहे मग आपण यामध्ये जर एकंदर पाहिलं की पृथ्वीच्या तापमानाचे जे पट्टे आहे तर त्यांचा अभ्यास आपण ज्याने केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल हा समजा पृथ्वीचा गोल आहे असं आपण गृहीत धरूया की या पृथ्वीच्या गोलामधून जाणारी जी काल्पनिक रेषा आहे तर या काल्पनिक रेषेला आपण काय म्हटलेलं आहे विषुववृत्त म्हटलेलं आहे पुन्हा लक्षात घ्या मी वारंवार ते सांगतो की विषुववृत्त म्हटलेलं आहे आता या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग तयार झाले वरती उत्तर गोलार्ध आहे आणि खाली दक्षिण गोलार्ध आहे बरोबर उत्तर गोलार्ध आहे आणि काय आहे दक्षिण गोलार्ध आहे मग आता या ठिकाणी हे जे दोन गोलार्ध तयार झालेले आहे तर या दोन गोलार्धाचा विचार करता की उत्तर आणि दक्षिण गोलार्धामधून जाणारी जी काल्पनिक रेषा आहे तर या काल्पनिक रेषेला आपण काय म्हटलेलं आहे रेखावृत्त या काल्पनिक रेषेला आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे रेखावृत्त असं म्हटलेलं आहे मग आता पहा की वरती उत्तर ध्रुव आणि खाली दक्षिण ध्रुव आता हे जे दोन आहेत मग आता याच्या मधून कि जे काही अक्षवृत्त जातात तर याच्यामध्ये उत्तरेचे 23 अंश जर आपण विचारात घेतला या ठिकाणी 23 अंशाचा विचार जर आपण यामध्ये या ठिकाणी केला तर मग आपल्याला या ठिकाणी 23 अंश उत्तर यामध्ये सांगता येईल मग दक्षिणेकडे देखील 23 अंशाचा आपल्याला विचार या ठिकाणी करता येईल की या ठिकाणी देखील 23 अंश बरोबर त्याच्यानंतर आपल्याला 66 अंशाचा विचार करता येईल या ठिकाणी 66 अंश उत्तर मग 66 अंश आणि खाली या ठिकाणी देखील 66 अंश म्हणजे अशा पद्धतीने की आपली ही जी पृथ्वी आहे तर याच्यामध्ये पाहिलं तर 23 उत्तर आणि खाली दक्षिणेकडे 23 हा जो भाग आहे मधला तर हा जो आहे तर तो कोणता भाग आहे की उष्ण कटिबंधीय प्रदेश हा जो आहे तो उष्ण कटिबंधीय प्रदेश उष्ण कटिबंधीय प्रदेश मग आता उत्तर आणि दक्षिण हा दोन्ही गोलार्धातील हा 23 अंशापर्यंतचा जर हा भाग आपण विचारात घेतला तर उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे या ठिकाणचं जे तापमान आहे तर ते उष्ण तापमान असलेलं आपल्याला दिसून येत त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की हा विषुववृत्तीय हवामानाचा जो पट्टा आहे तर या विषुववृत्तीय हवामानाच्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी जो दाब आहे हा दाब जास्त असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि मग विषुववृत्तीय पट्टा जो आहे सॉरी तर हा दाब या ठिकाणी कमी दाब आहे मग कमी दाब असल्यामुळे कि उष्ण हवा उष्ण असल्यामुळे काय होतं की हवा पृथ्वीलगत गरम होते गरम झालेली हवा वरती जाते मग पृथ्वीच्या लगत जी गरम हवा वरती गेली तर त्या ठिकाणी पोकळी तयार झाली मग ती पोकळी भरून काढण्यासाठी दुसऱ्या ठिकाणची हवा त्या ठिकाणी आहे म्हणजे अशा पद्धतीने की हे जे सर्क्युलेशन आहे या ठिकाणी होत त्याच्यानंतर 23 ते 66 अंशाचा जो पट्टा आहे
तर या ठिकाणी समशीतोष्ण हवामान प्रकार आहे. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. मग आज दोन्ही कोणामध्ये आहे? या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश आहे. समशीतोष्ण प्रदेश बरोबर दोन्ही कटिबंधांमध्ये 23 ते 66 इथे दक्षिण आहे. दक्षिणेक आणि इकडे काय आहे? उत्तर आहे. विषुववृत्ताच्या वरती उत्तर आणि विषुववृत्ताच्या खाली दक्षिण आणि वरचा तो 66 ते 0° या ठिकाणी शीत हवामानाचा पट्टा आहे. मग आता या ठिकाणी पहा इथे देखील या मध्ये शीत हवामान आहे. म्हणजे या ध्रुवीय भागावर 0° कमी म्हणजे मायनस मध्ये तापमान गेलेलं असतं, वजा मध्ये तापमान या ठिकाणी गेलेलं असतं. आणि मग या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर उष्ण कटिबंधीय जे प्रदेश आहे या ठिकाणी हवेचा दाब जो आहे तर तो कसा असतो? की कमी असतो. मग या उष्ण हवामान पट्ट्याचा एकंदर विचार, उष्ण हवामान पट्टा, समशीतोष्ण हवामान पट्टा आणि शीत हवामान पट्टा, अशा पद्धतीचे या ठिकाणी तापमानाचे पट्टे तयार झालेले आहे. आणि मग या तापमानाच्या पट्ट्यांकडून की आपण जर यामध्ये विचार केला तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी सांगता येईल. कोणती गोष्ट सांगता येईल? की तापमान पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामधून आपल्याला ते ध्रुवीय जास्त दाब पट्टा हा एक भाग आपल्याला लक्षात येईल. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ध्रुवीय जास्त दाब पट्ट्याचा विचार जर केला तर पुन्हा याच पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला येईल. की प्रामुख्याने या आकृतीमध्ये एक गोष्ट जर लक्षात घेतली तर आपण यामध्ये विषुववृत्त हा जोडलेला आहे आणि विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला की 5° आणि खाली 5° असा विचार जर केला तर हा जो पट्टा आहे हा पूर्णपणे पट्टा या ठिकाणी कसा आहे? कमी दाबाचा पट्टा आहे. तापमान जास्त आहे लक्षात घ्या. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जे तापमान आहे ते तापमान जास्त आहे. म्हणजेच काय? की विषुववृत्तीय कमी दाब पट्टा, कमी दाब पट्टा. मग हवेचा दाब जो आहे तर तो या ठिकाणी कमी आहे पण या ठिकाणी समशीतोष्ण 23 ते 66 हा जो भाग आपण या ठिकाणी विचारात घेतलेला आहे ती 23 चा विचार जर आपण या ठिकाणी केला म्हणजे हा कोणता पट्टा आलेला आहे? आपला समशीतोष्ण हवामानाचा पट्टा या ठिकाणी आलेला आहे. आणि मग समशीतोष्ण हवामानाच्या पट्ट्याचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? की जास्त दाब पट्टा इथे काय आहे? जास्त दाब बरोबर पट्टा. आणि इकडेही खाली त्याच स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देखील आपल्याला काय सांगता येईल? की जास्त दाब पट्टा, जास्त दाब पट्टा. मग आता या ठिकाणी पहा की जास्त दाब पट्टा देखील त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्याही नंतर की ध्रुवीय हा जो भाग आहे उत्तर ध्रुवाचा बरोबर आणि इकडे दक्षिण ध्रुवाचा जो भाग आहे तर या ठिकाणी ध्रुवीय जास्त दाब पट्टा, ध्रुवीय जास्त दाब बरोबर इथे पण तस ध्रुवीय जास्त दाब. मग आता हे जे दाब पट्टे आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी काय आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे नेहमी वाहत असतात. कमी दाबाकडून जास्त दाबाकडे की जास्त दाबाकडून मग आता या ठिकाणी की हे जे वारे आहे तर हे या दिशेने वाहत असलेले आपल्याला दिसून येतात विषुववृत्तीय भागाकडे. मग आता जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे या ठिकाणी वाहतात आणि त्याच पद्धतीने की याच्यापेक्षा जास्त दाब या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचे वारे ध्रुवाच्या दिशेला त्या ठिकाणी वाहत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग यावरून आपल्याला काय पाहायचं आहे की प्रामुख्याने भूपृष्ठ भागावरील जे दाब पट्टी आहे तर या दाब पट्ट्याचा विचार आपण या ठिकाणी केला तर प्रामुख्याने सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी जी उष्णता आहे लक्षात घ्या सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी जी उष्णता आहे ती सगळीकडे सारख्या स्वरूपात मिळत नाही तर ध्रुवीय भागावर म्हणजे या ठिकाणी जास्त उष्णता मिळते म्हणजे त्या ठिकाणी काय होतं लंबरूप किरणे पडतात आणि ध्रुवीय भागाचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी तिरपी किरणे पडतात. मग आता तिरपी किरणे आता उदाहरणार्थ या ठिकाणी बाकी आज पृथ्वीचा आपण गोल या ठिकाणी मानला गेला पृथ्वीचा आणि सूर्य या ठिकाणी आहे म्हणजे हा जो विषुववृत्ताचा भाग आहे या ठिकाणी सरळ किरणे पडतात बरोबर लंबरूप किरणे पडतात पण हा जो ध्रुवाकडचा भाग आहे या ठिकाणी कशी तिरपी किरणे पडत असलेली दिसून येतात. मग तिरपी किरणे पडल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी उष्णता कमी आहे ऊर्जा कमी मिळते आणि विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये म्हणजे या पट्ट्याचा विचार जर केला तर या पट्ट्यामध्ये काय आहे की लंबरूप किरणे पडतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी उष्णता जास्त असते. त्याच पद्धतीने की ध्रुवाकडे तापमान मात्र असमान होत जात की जास्त जसजसं आपण ध्रुवाकडे जावं त्या ठिकाणी तापमान हे कमी झालेलं दिसून येतं आणि वितरण जर आपण पाहिलं तर असमान आहे म्हणजे या ठिकाणी जे तापमानाचे पट्टे निर्माण झालेले आहे तर या तापमान पट्ट्यांचा विचार आपण पाठीमागच्या वर्गामध्ये म्हणजे आता 6वी मध्ये त्या ठिकाणी केलेला होता त्याची मोजणीची फक्त रिव्हिजन आपण या ठिकाणी पाहिली की तापमान पट्टे कशा स्वरूपाचे आहे आणि मग आता या ठिकाणी जरा पाहिलं तर भूपृष्ठावरील दाब पट्टे मग आता भूपृष्ठावरील दाब पट्ट्यांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. मग आता या दाब पट्ट्यांचा विचार जर आपण यामध्ये केला तर कोणकोणते दाब पट्टे तयार होतात भूपृष्ठावरचे जे दाब पट्टे आहे लक्षात घ्या भूपृष्ठावरील दाब पट्टे भूपृष्ठावरील दाब पट्टे मग आता याच्यामध्ये कोणकोणते दाब पट्टे तयार झालेले आहेत तर विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा पहिला भाग आहे विषुववृत्तीय विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे दुसरा आपण आपल्याला मध्य अक्षवृत्तीय मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे त्यानंतर ध्रुवीय कमी दाबाचे पट्टे तिसरा मुद्दा काय आहे ध्रुवीय या ठिकाणी ध्रुवीय कमी दाबाचे पट्टे कमी दाबाचे पट्टे आणि चौथा जो मुद्दा या ठिकाणी तयार झालेला आहे तो ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे
दुर्वीय जास्त दाराचे पट्टे मग आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की भूपृष्ठावर असणारा जो दाब आहे तर तो या चार प्रकारांमध्ये अपेक्षित दृष्टीने विभागला गेलेला आहे की विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे ध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आहे आणि ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा आहे आता विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जर आपण या ठिकाणी विचारात घेतला तर आपल्याला संपूर्ण पृथ्वीचा आपल्याला विचार करायचा आहे पृथ्वी गोल आहे मग ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळी संपूर्ण पृथ्वीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे आणि संपूर्ण विचार करत असताना कर्कवृत्त आणि मकरवृत्त की 23 अंश उत्तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तरेकडच्या बाजूला कर्कवृत्त म्हणजे 23 अंश आपण या ठिकाणी कर्कवृत्त आणि खाली मकरवृत्त मग आता याच्यामध्ये जर एकंदर विचार आपण केला तर या दरम्यान सूर्यकिरणे जी आहे तर ती लंबरूप पडतात सूर्याचा येणारा जो प्रकाश आहे किंवा सूर्याची जी किरणे आहे तर ती लंबरूप पडतात त्यामुळे काय होतं की कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्य तिथपर्यंत जातो बरोबर पुन्हा मागे येतो मग आता एक लक्षात घ्या की कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर सूर्यकिरणे जी आहे तर ही लंबरूप पडतात पण त्याच्या पुढे जर आपण गेलो 67 अंश पर्यंत तर ती तिरपी पडत असलेली आपल्याला दिसून येतात आणि मग या प्रदेशात हवेचा दाब आहे तर तो कमी आहे का तर त्या ठिकाणी लंबरूप सूर्यकिरण पडत असल्यामुळे तापमान जास्त असतं आणि त्या ठिकाणी असणारी जी हवा आहे ही हवा तापते मग आता हवा तापल्यामुळे काय झालं की हवा तापते की ती हलकी होते आणि हलकी झाल्यानंतर ती आकाशाच्या दिशेने वरती जाते मग त्या ठिकाणी असणारी जी पोकळी आहे तर ही पोकळी भरून काढण्यासाठी बाजूची हवा त्या ठिकाणी येते आणि 0° ते 5° उत्तर मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विषववृत्त जे आहे तर या विषववृत्ताच्या वरती 5° आणि दक्षिणेकडे 5° इथे 5° 5 नाही हा जो विषववृत्तीय कटिबंधीय हवामानाचा पट्टा आहे लक्षात घ्या की विषववृत्तीय कटिबंधीय हवामानाचा जो पट्टा आहे 0° उत्तर ते 5° उत्तर आणि 5° दक्षिण म्हणजे 0° ते 5° उत्तरेकडे आणि 0° ते 5° दक्षिणेकडे तर या दक्षिण आणि उत्तर दरम्यान हवेचा जो दाब आहे तर तो दाब कमी प्रमाणामध्ये आहे कमी दाब कमी का आहे कारण का तर सूर्याची किरणे लंबरूप पडतात लंबरूप पडल्यामुळे या ठिकाणची हवा जी आहे तर ती गरम झालेली आपल्याला दिसते आणि ती वरच्या दिशेने जाते वरच्या दिशेने गेल्यावर या ठिकाणची थंड हवा जी आहे तर ही दिशा भरून काढण्यासाठी पुन्हा खाली येते ती गरम होते परत वर जाते परत म्हणजे हे जे सर्क्युलेशन आहे तर ते त्या ठिकाणी झालेलं दिसून येतो त्यानंतर मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा जर आपण विचारात घेतला आता मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यामध्ये कि विषववृत्तीय प्रदेशांमध्ये कि जी हवा आहे तर ही उष्ण आणि हलकी हवा आहे कारण उष्णतेने काय होते हवा गरम होते गरम झाल्यानंतर ती वर जाते आपण फुग्याचा विचार केला फुग्यामध्ये आपण हवा भरली बरोबर तर त्या ठिकाणी तो फुगा काय होतो फुगतो पण त्याला जर उष्णता लागली तर ते हलका हलकी हवा वरती म्हणजे फुगा आणखीन वरती जास्त जातो उदाहरणार्थ आपण आकाश कंदिलाचा प्रयोग पाहिलेला होता मग तशाच पद्धतीमध्ये की हलकी आणि उष्ण जी हवा आहे तर ती जास्त उंचीवर जाते म्हणजे ध्रुवाकडच्या भागाकडे ती हवा जात असते आणि ध्रुवाकडे उत्तर आणि दक्षिण ध्रुव दोन्ही बाजूला आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की गरम हवा जी आहे तर ती ध्रुवाच्या दिशेने जाते आणि ध्रुवाकडची थंड हवा जी आहे तर ती खाली ही पोकळी भरून काढण्यासाठी या गरम हवेकडे येते म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी की 25° ते 35° अक्षवृत्ताचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर या दरम्यान की या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे तयार झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये जो पाऊस आहे तर हा पाऊस या ठिकाणी पडत नाही परिणामी पृथ्वीवर बहुतेक ठिकाणी जर पाहिलं
तर या 35 अंश 25 अंश ते 35 अंश लक्षात घ्या किती 25 अंश ते 35 अंशाच्या दरम्यान वाळवंट असलेले आपल्याला दिसून येतं बहुतेक पृथ्वीवर या ठिकाणी ही परिस्थिती आपल्या जवळ त्या ठिकाणी पाऊस पडत नाही आणि मग की ही जी वाळवंट आहे ही उष्ण वाळवंट म्हणून या ठिकाणी आपल्याला आढळतात उदाहरणार्थ मग आपल्याला सहारा वाळवंटाचा प्रदेश काय सांगता येईल किंवा या ठिकाणी म्हणजे जी वाळवंट आहे तर ही वाळवंट या अक्षवृत्ताच्या दरम्यान 25 ते 35 अंशाच्या दरम्यान असलेली दिसून येतात त्यानंतर ध्रुवीय कमी दाबाचा पट्टा मग आता ध्रुवीय कमी दाबाचे पट्टे जर आपण विचारात घेतले तर आपल्याला एक लक्षात येईल की पृथ्वीचा ध्रुवाकडचा भाग म्हणजे हा भाग या ठिकाणी हा भाग या मध्ये आलेला आपल्याला दिसून येईल की ध्रुवाकडचा हा जो भाग आहे तर या भागाचा विचार आपल्याला यामध्ये करता येईल की तौलनिक दृष्ट्या जर आपण तर तो भाग वक्राकार आहे लक्षात आलं हा जो भाग आहे तो कसा आहे वक्राकार असलेला आपल्याला दिसून येतो कारण पृथ्वी आपला गोल आहे मग गोल असल्यामुळे की हा भाग वक्राकार आहे आणि ध्रुवाकडील प्रदेशामध्ये जे क्षेत्र आहे तर हे क्षेत्र कमी असलेलं दिसून येतं कारण वक्र त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि वक्र तयार झाल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणचा जो भाग आहे तो कमी असलेला आपल्याला दिसून येतो आणि या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यासाठी जास्त वाव मिळतो वक्राकार असल्यामुळे काय मिळतो वाऱ्यांना बाहेर पडण्यासाठी जास्त वाव त्या ठिकाणी मिळतो आणि मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा कमी घर्षण त्या ठिकाणी होतं आणि कमी घर्षण झाल्यामुळे की परिवहनाच्या गतीमुळे पृथ्वी परिवहन गती स्वतः भोवती फिरण्याची जी गती आहे त्याला आपण परिवहन असं म्हणतो आणि मग या परिवहन गतीमुळे काय होतं की या भागामध्ये हवा जी आहे तर ती बाहेर फेकली जाते बाहेर काय होते फेकली जाते आणि त्यामुळे की या ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होतात कुठे ध्रुवीय मध्य ध्रुवीय भागामध्ये कमी दाबाचे पट्टे या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसून येतात आणि की पूर्ण ध्रुवाकडचा भाग जर पाहिला तर या ठिकाणी जास्त दाबाचे पट्टे आणि मग 55 ते 65 अंशाचा विचार केला लक्षात घ्या किती 55 ते 65 अंश हा जो विचार जर आपण केला तर हा प्रामुख्याने ध्रुवीय कमी दाबाचे पट्टे तयार झाले आणि 65 उंच मात्र मग जास्त दाबाचे पट्टे आहे आता मग यामध्ये की पुढचा जो मुद्दा आहे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे मग ध्रुवीय जास्त दाब की 65 अंशाच्या पुढचा म्हणजे हा पूर्ण वक्राकार हा भाग वरचा या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो की हा काय आहे की जास्त दाबाचा मग दोन्ही गोलार्धामध्ये पहा उत्तर गोलार्ध घ्या आणि दक्षिण गोलार्ध घ्या हा भाग जरी विचारात घेतला किंवा वरचा भाग जरी विचारात घेतला वक्राकार तर हा जास्त दाबाचा पट्टा आहे मग दोन्ही ध्रुवीय प्रदेशांमध्ये वर्षभर तापमान जे आहे ते 0° सेल्सिअस असतं त्याच्यापेक्षा खाली आलेलं असतं म्हणजे -23 - -22 म्हणजे मायनस मध्ये हे तापमान कसं असतं मायनस मध्ये आलेलं असतं आणि त्यामुळे की या ठिकाणी अत्यंत थंड हवा बर्फाधित हे जे प्रदेश आहे तर परिणामी ध्रुवीय प्रदेश पृष्ठभागाच्या जवळ जर पाहिलं तर हवेचा दाब जो आहे तर तो दाब जास्त असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून त्या ठिकाणी जास्त दाबाचे पट्टे हे ध्रुवीय जास्त दाब आहे मग दोन्ही पण उत्तर ध्रुव आणि खाली दक्षिण ध्रुव दोन्ही ध्रुवाकडे जर पाहिलं तर हे जास्त दाबाचे पट्टे तयार झालेले आपल्याला दिसून येतात मग ते किती 80 अंश ते 90 अंशाचा विचार जर केला तर ह्या दरम्यान हे पट्टे या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात आणि मग ज्यावेळेस सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन याचा विचार करा उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडच्या दिशेला जातो आणि दक्षिणायन म्हणजे दक्षिणेकडच्या दिशेला येतो आणि मग या क्रियेमुळे की पृथ्वीवर पडणारा सूर्याचा जो प्रकाश आहे तर या प्रकाशाचा कालावधी आणि त्याची तीव्रता
की विषुववृत्तापासून उत्तरेकडे आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे दोन्ही गोलार्धांचा विचार जर आपण केला तर आपल्याला या ठिकाणी हे तापमान पट्टी आणि दाब पट्टी हे लक्षात येतात आणि सर्वसाधारणता 5 अंश ते 7 अंशाचा विचार केला तर उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धामध्ये तर यालाच आपण दाब पट्ट्यांचे आंदोलन असं म्हणतो की दोन्ही गोलार्धामध्ये की हा जो विषुववृत्तीय भाग आहे तर वरती 5 अंश 7 अंश आणि खाली 7 अंश यांचा विचार केला तर या ठिकाणी की जी क्रिया तयार होते तर यालाच आपण दाब पट्ट्यांचे आंदोलन असं म्हणून ओळखतो. मग आता याचे परिणाम काय आहे? प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हवेच्या दाबाचे काही परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. मग हवेच्या दाबाचे काय परिणाम त्या ठिकाणी होतात हा भाग जर आपण पाहिला तर सगळ्यात महत्त्वाचे हवेच्या दाबामुळे वाऱ्यांची निर्मिती होते हा पहिला परिणाम आहे. हवेच्या दाबामुळे काय होतात? वाऱ्यांची निर्मिती होते. पा हवेच्या दाबाचे परिणाम हवेच्या दाबाचे परिणाम. मग आता हवेच्या दाबामुळे काय होतं? पहिला परिणाम एक वाऱ्याची निर्मिती होते. वाऱ्यांची निर्मिती होते. बरोबर. हा पहिला भाग हवेच्या दाबामुळे कमी दाब आणि जास्त दाब याच्यामुळे काय होतं? वाऱ्यांची निर्मिती होते. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की वादळे निर्माण होतात मोठ्या प्रमाणात जर दाब वाढत गेला तर काय होतं? वादळे निर्माण होतात. वादळे निर्माण होतात बरोबर. आणि त्याच्यानंतर की तिसरा मुद्दा म्हणजे उंची मोजण्यासाठी उंची आपल्याला समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी हवेच्या दाबाचा उपयोग होतो बरोबर. उंची मोजण्यासाठी हवेच्या दाबाचा उपयोग आपल्याला होत असतो. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल आरोह प्रकारचे जे पर्जन्य आहे तर या पर्जन्याची निर्मिती होते. आरोह पर्जन्याची निर्मिती होते. पर्जन्याची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडतो आणि हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवर देखील परिणाम होतो. पाचवं काय? हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवर परिणाम होतो. मग आता इथे एक लक्षात घ्या की हवेच्या दाबाचे परिणाम पेपरला तुम्हाला 2 मार्कासाठी ते विचारले जातात. मग हवेच्या दाबाचे परिणाम काय आहे? की वाऱ्यांची निर्मिती होते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा वादळे निर्माण होतात. तिसरा मुद्दा उंची मोजण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. चौथा मुद्दा आरोह पर्जन्याची निर्मिती म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि हवेच्या दाबाचा परिणाम श्वसन क्रियेवर देखील त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि मग या सगळ्यांचा विचार जर आपण एकंदर केला तर आपल्याला एक लक्षात येईल की हवेचा दाब की पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. कमी जास्त मध्यम अशा स्वरूपाचे हे पट्टे तयार झालेले आपल्याला दिसून येतात.
त्याच पद्धतीने समदाब रेषा. आता समदाब रेषा, समदाब रेषा म्हणजे काय लक्षात घ्या, समदाब रेषा. आता समदाब रेषा समान हवेचा दाब असलेली ठिकाणी, पा समान हवेचा दाब असलेली ठिकाणी ज्या रेषेने नकाशावर जोडली जातात त्यांना समदाब रेषा असे म्हणतात. लक्षात आलं की समान दाब असलेली ठिकाणी ज्या रेषेने नकाशावर जोडली जातात त्यांना समदाब रेषा असं म्हटलं जातं. आणि ह्या ज्या समदाब रेषा आहेत तर त्या नकाशावर वेगवेगळ्या माध्यमातून की वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी दाखवले जातात. पा या पुस्तकामध्ये या ठिकाणी तुम्हाला जर रेषा दिसत असतील तर या ठिकाणी पा की अशा वाकड्या तिकड्या वाकड्या तिकड्या या नकाशावर या ठिकाणी रेषा दाखवलेल्या आहे. अशा स्वरूपाच्या समान दाब असणारी ठिकाणे जी आहेत तर या पुस्तकामध्ये तुमच्या त्या ठिकाणी दाखवलेल्या रेषा आपल्याला दिसून येतात. पा गोल काही रेषा झालेल्या आहे, काही लांब पर्यंत गेलेल्या आहे. तर या रेषांचा विचार जर तुम्ही केला तर तुम्हाला समान दाब असणारी सगळी ठिकाणी त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि अशा पद्धतीने आपलं प्रकरण क्रमांक 4 की हवेचा दाब हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 5 वारे हा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.